की शिंदे सरकारमध्ये जी नवी भांडणं सुरू झाली आहेत त्याबद्दल आणि छगन भुजबळ हे या भांडणांमुळे राजीनामा देतील का याबद्दल. मित्र हो, नेहमी असं दिसतं की महायुती जी आहे म्हणजे भारतीय जनता पक्ष, एकनाथ शिंदे आणि अजित पवार या सगळ्यांचं खूप चांगलं चाललेलं आहे. त्यांच्यामध्ये काही भांडणं नाहीत, त्यांच्यामध्ये काही तंटे नाहीत, काहीच नाही. आणि वृत्तपत्रात आणि टेलिव्हिजन चॅनलवरसुद्धा त्यांच्यामधली वादावादी ही रिपोर्ट होत नाही. त्यामुळे असा एक लोकांमध्ये प्रतिमा पसरलेली आहे की जी काय भांडणं आहेत ती सगळी महाविकास आघाडीमध्ये आहेत. छगन भुजबळ हे राजीनामा देतील का या विषयावर मला असं वाटतं माझा आवाज आता तुम्हाला ऐकू येत असेल अशी माझी अपेक्षा आहे आणि माझं व्हिज्युअलसुद्धा तुम्हाला दिसत असेल अशी अपेक्षा आहे. याचं कारण मी मुंबई बाहेर आहे आणि इथे रेंजचा कदाचित प्रॉब्लेम येऊ शकतो, परंतु आत्ता तरी रेंज आलेलं दिसते. माझा आवाज ऐकू येतो आहे ना? हो म्हणतायत. थँक्यू व्हेरी मच, थँक्यू व्हेरी मच. आवाजही ऐकू येतो आहे, इमेजही दिसते आहे. थँक्यू थँक्यू थँक्यू. कारण मगाशी दिसत नव्हतं आणि मला मेसेज आला की ऑडिओसुद्धा नाही आहे आणि व्हिडिओसुद्धा नाही आहे. आता आपले सगळे मित्र आलेले आहेत, 235 जणं आलेले आहेत. आता आणखीन काही येत आहेत, मी थोडा वेळ वाट बघतो आणि पुन्हा सुरू करतो. पुन्हा अशासाठी की जे आत्ता येत आहेत त्यांना सांगतो मी काय विषय घेणार आहे. मी विषय हा घेणार आहे की शिंदे सरकारमध्ये जी नवी भांडणं सुरू झाली आहेत त्याबद्दल आणि छगन भुजबळ हे या भांडणांमुळे राजीनामा देतील का याबद्दल. मित्र हो, नेहमी असं दिसतं की महायुती जी आहे म्हणजे भारतीय जनता पक्ष, एकनाथ शिंदे आणि अजित पवार या सगळ्यांचं खूप चांगलं चाललेलं आहे. त्यांच्यामध्ये काही भांडणं नाहीत, त्यांच्यामध्ये काही तंटे नाहीत, काहीच नाही. आणि वृत्तपत्रात आणि टेलिव्हिजन चॅनलवरसुद्धा त्यांच्यामधली वादावादी ही रिपोर्ट होत नाही. त्यामुळे असा एक लोकांमध्ये प्रतिमा पसरलेली आहे की जी काय भांडणं आहेत ती सगळी महाविकास आघाडीमध्ये आहेत. जागांवरून, प्रकाश आंबेडकर येतात की नाही यावरून किंवा इतर काही कारणावरून, आणि शिंदे सरकार फार सुरळीत चाललं आहे. परिस्थिती अशी नाही आहे. शिंदे सरकारमध्ये पहिल्यापासूनच वाद आहेत, नाराजी आहेत. मंत्रिमंडळाचा विस्तार न झाल्यामुळे शिंदेंचे भारत गोगावलेसारखे सहकारी अजूनही नाराज आहेत. पण आता या मराठा आरक्षणाच्या वादानंतर पुन्हा एक नवं भांडण शिंदे सरकारमधल्या सहकाऱ्यांमध्ये आणि छगन भुजबळ यांच्यामध्ये सुरू झालं आहे. एका बाजूला भारतीय जनता पक्षाचे लोक नाराज आहेत, दुसऱ्या बाजूला छगन भुजबळ नाराज आहेत आणि शिंदे यांचं सँडविच झालं आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. कारण काय ते मी तुम्हाला सांगतो. मराठा आरक्षण प्रकरणी ज्या पद्धतीने एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण मिटवलं ती पद्धत या सरकारमधल्या ज्येष्ठ नेत्यांना मान्य नव्हती. उदाहरणार्थ देवेंद्र फडणवीस यांना मान्य नव्हती, अजित पवारही काही बोलत नव्हते. देवेंद्र फडणवीस यांचं असं म्हणणं होतं की शिंदेने घाई केली, मनोज जरांगे पाटील यांना जी आश्वासनं दिली ती पोकळ होती. या आश्वासनामुळे मराठा आरक्षण मिळतं आहे असं दिसत नाही, अर्धमुर्ध काहीतरी मिळालं होतं. त्यामुळे जर लोकांना ही फसवणूक वाटली तर पुन्हा महायुतीचं सरकार अडचणीत येईल अशी भीती फडणवीस आणि त्यांच्या निकटवर्तीयांना वाटत होती. त्यामुळे फडणवीस जेव्हा उपोषण मिटलं, म्हणजे हे सगळं आंदोलन मिटलं नव्या मुंबईमध्ये, तेव्हा तिथे फिरकलेसुद्धा नाहीत. फक्त त्यांनी गिरीश महाजन यांना पाठवलं. आणि एकदा शिंदेंनी मराठा आरक्षणाचा असं तडजोड केली आहे असं लक्षात आल्यावर ओबीसी संघटना, ओबीसी नेते विशेषतः छगन भुजबळ आणि इतर जण खूप चिडले. ते असं म्हणाले की आम्हाला जे आरक्षण मिळालेलं आहे ओबीसी कोट्यातून त्यामध्ये अनेक जाती आहेत, 300 अधिक जाती आहेत. आता पुन्हा मराठ्यांना कुणबी सर्टिफिकेट देऊन हे जर आरक्षण तुम्ही देणार असाल तर ते आम्हाला अजिबात चालणार नाही. म्हणजे शिंदे श्रेय घ्यायला जात होते, शिंदेनी घाई केली, शिंदे श्रेय घ्यायला जात होते की नाही नाही आपल्याला हे मिटवलं आणि एकनाथ शिंदेनाच हे श्रेय मिळायला पाहिजे असं परवाच्या त्या सगळ्या कार्यक्रमावरून वाटत होतं. याचं कारण मनोज जरांगे पाटीलसुद्धा म्हणे शिंदे साहेब आहेत म्हणून मिळालं वगैरे, पण सगळी फसवाफसवी होती हे आता उघड झाल्यामुळे शिंदेंच्या सरकारमध्ये, शिंदेंच्या सहकाऱ्यांमध्ये सुद्धा एक असंतोष पसरलेला आहे. हे आपण करायला हवं होतं का? हे आपल्याला उलटेल का? शिंदेना असं वाटत होतं की मराठा आरक्षण मी दिलं म्हटल्यावर मराठा मतं माझ्याकडे येतील, जी येणार नाहीत. कारण जी पारंपरिक मराठा मतं आहेत ती काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे आहेत, ती तिथेच राहतील. थोडीफार मतं इकडे तिकडे जातील, पण आता शिंदेनी फसवणूक केली आहे असं सर्वत्र आल्यामुळे आणि मनोज जरांगे पाटील यांनी असं जाहीर केलं आहे की 20 फेब्रुवारीपासून ते उपोषणाला बसणार असल्यामुळे पुन्हा एकनाथ शिंदे अडचणीत आले आहेत. आणि हीच त्यांच्या सहकाऱ्यांची तक्रार आहे की मनोज जरांगे पाटील यांना कन्व्हिन्स करणं जर मुख्यमंत्र्यांना जमत नव्हतं तर त्यांनी हे सगळं उपद्व्याप केलाच कशाला. जरांगे पाटील उपोषणाला बसले असते, 8-10 दिवस चाललं असतं, मग काहीतरी करता आलं असतं. पण आता अशी अवस्था झालेली आहे की एका बाजूला शिंदे असं सांगतायत की आम्ही मराठा आरक्षणाच्या मागण्या मान्य केल्या जरांगे पाटील यांचं, आणि जरांगे पाटील म्हणतात नाही मी पुन्हा 20 फेब्रुवारीपासून उपोषणाला बसणार आहे. म्हणजे प्रत्यक्षात काही झालेलं नाही. यावरून मोठी नाराजी आहे शिंदे यांच्या सरकारमध्ये, शिंदे यांच्या सहकार्यामध्ये. एका बाजूला भारतीय जनता पक्षसुद्धा शिंदेनी घाई केली, मगाशी मी सांगितल्याप्रमाणे नाराज आहे. भारतीय जनता पक्षाचा मतदार हा प्रामुख्याने उच्चवर्णीय आणि ओबीसी मतदार आहे, हे लक्षात घ्या. अनेक वेळा आपण बोललेलं आहे भारतीय जनता पक्षाचा महाराष्ट्राचा फॉर्म्युला हा माधव फॉर्म्युला आहे, माळी
धनगर आणि वंजारी हे अगदी गोपीनाथ मुंडेंच्या काळापासून आहे. तुम्हाला माहिती असेल की तेव्हा वसंतराव भागवत होते. त्यांनी जर काँग्रेसच्या मराठा डॉमिनन्सला, काँग्रेसच्या मराठा प्रभुत्वाला शह द्यायचा असेल तर आपल्याला ओबीसी कॉम्बिनेशन करावं लागेल असं त्यांनी ठरवलं. त्याप्रमाणे केलं. मुंडे त्यांचे नेते होते, प्रमोद महाजन त्यांचा ब्रेन होता. त्यामुळे माधव, माळी, धनगर आणि वंजारी हे वसंतराव भागवतांच्या डोक्यातून आले आणि ते यशस्वी झालं. हे सगळे माधव जे आहेत, माणी, धनगर, वंजारी हे भाजपकडे वळले. आजही बहुसंख्य ओबीसी मतदार हा भाजपला मत देतोय. त्यामुळे शिंदे यांनी जे केलं त्याचे परिणाम भाजपच्या मतदारावर सुद्धा झालेले आहेत. ओबीसी नाराज आहेत, ओबीसी नेते नाराज आहेत. ओबीसीमध्ये भुजबळे असे एक नेते आहेत जे मंत्रिमंडळात राहून सुद्धा आवाज उठवत आहेत आणि त्यांनी आता एल्गार यात्रेची घोषणा केलेली आहे. त्यामुळे शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांमध्ये संजय शिरसाट आणि इतर संजय गायकवाड वगैरे सहकारी आहेत हे तर इतके संतापले आहेत की ते भुजबळ यांना जाहीरपणे शिव्या घालत आहेत, शिवीगाळ करत आहेत, असभ्य भाषा वापरत आहेत. आणि भुजबळ यांना जर अशा प्रकारे आंदोलन करायचं आहे तर त्यांनी मंत्रिमंडळाचा राजीनामा द्यावा अशी मागणीसुद्धा संजय गायकवाड यांनी केलेली आहे. शिंदे यांचे ते सहकारी एक लक्षात घ्या. म्हणजे मंत्रिमंडळातला एक पक्ष दुसऱ्या पक्षाच्या ज्येष्ठ मंत्र्याच्या राजीनाम्याची मागणी करतो म्हणजे या मंत्रिमंडळात काय चाललंय बघा. आणि एकनाथ शिंदे याबाबत काहीही बोलायला तयार नाहीत, गप्प आहेत, पूर्णपणे गप्प आहेत. याचं कारण काय बोलावं त्यांना कळत नाही. ते स्वतः फसलेले आहेत, त्यांचे हात अडकलेले आहेत. मनोज जरांगे पाटील जर उपोषणाला पुन्हा बसले 20 तारखेपासून 20 फेब्रुवारीपासून तर शिंदे तोंडावर आपटणार आहेत. एकूण जे श्रेय त्यांना मिळालं होतं त्या रात्री, एका रात्रीचं श्रेय ते निघून जाणार आहे. त्यामुळे सगळ्यांचीच अवस्था वाईट आहे. भारतीय जनता पक्षामध्ये ही चर्चा चालली आहे की शिंदेना स्वातंत्र्य देऊन फडणवीसांनी चूक केलेली आहे. जर आपला ओबीसी मतदार दुखावला तर आपल्याला फार महागात पडेल ही चर्चा आहे. त्यामुळे ताबडतोब फडणवीस यांनी हायकमांडशी बोलून, म्हणजे अमित शहा आणि मोदींशी बोलून, शिंदे यांना लगाम घातला पाहिजे असं भाजपचे आमदार आणि ज्येष्ठ नेते म्हणत आहेत. दुसऱ्या बाजूला छगन भुजबळ यांचं राजकारण स्पष्ट आहे. छगन भुजबळ हे ओबीसी नेते आहेत, त्यांना ओबीसी मतदार, ओबीसी समर्थक आपल्या बाजूला असणं आवश्यक आहे. पहिल्यापासून छगन भुजबळ यांचा मंडल आयोगापासून अजेंडा स्पष्ट आहे. त्यामुळे तोच अजेंडा ते पुन्हा एकदा लावून धरतायत. मराठा आंदोलक जे काय करतायत त्याचा प्रतिकार करण्याचं काम छगन भुजबळ यांनी केलेलं आहे. पण एक लक्षात घ्या, एकट्या छगन भुजबळनी केलेलं नाही, त्याच्यामध्ये पडळकर आहेत, म्हणजे भाजपचे नेतेसुद्धा आहेत. सांगण्याचा मुद्दा की भाजपचे नेतेसुद्धा आहेत. छगन भुजबळ यांच्या व्यासपीठावर सुद्धा भाजपचे नेते गेलेले आहेत. म्हणजे एका अर्थाने असं होतं की छगन भुजबळ जे मराठा आरक्षणाला ओबीसी कोट्यातून देण्यात येणाऱ्या विरोध करतायत त्याला भाजपचा सुद्धा पाठिंबा आहे. फडणवीसांनी स्पष्ट सांगितलेलं आहे ओबीसी कोट्यातून मराठा आरक्षण दिलं जाणार नाही असं अगदी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. त्यामुळे फडणवीसांचा कल सुद्धा कुठे आहे हे स्पष्ट होतं. भुजबळचे आक्रमक झालेले आहेत आणि आता एल्गार यात्रा सुरू करतायत. त्यांना देवेंद्र फडणवीस आणि भाजपचा पाठिंबा असल्याशिवाय ते ती करणार नाहीत 100%. की ते महात्मा फुलेवादी आहेत, ते ओबीसींच्या बाजूचे, ओबीसीचे प्रश्न त्यांनी लावून धरले, तरीसुद्धा राजकीयदृष्ट्या जर मंत्रिमंडळातल्या बड्या नेत्यांचा पाठिंबा नसेल तर भुजबळ हे धाडस करणार नाही. त्यांना मागे मी तुम्हाला सांगितलं होतं देवेंद्र फडणवीस यांचा त्यांना पाठिंबा आहे. आणि अजित पवार, शिंदेंचे सहकारी सांगतात अजित पवारांनी भुजबळांना गप्प बसवावं, पण अजित पवार भुजबळांना गप्प बसवू शकत नाहीत. भुजबळ ऐकणारसुद्धा नाहीत. आधी जेव्हा मंत्रिमंडळात भुजबळ आणि अजित पवार होते तेव्हासुद्धा भुजबळ काय अजित पवारांना फार मान देत होते अशातला प्रकार नाही. उलट अजित पवारांविषयी, अजित पवारांच्या दादागिरीविषयी, त्यांच्या मुजोर वागण्याविषयी भुजबळांच्या मनामध्ये पहिल्यापासूनच एक राग आहे आणि अजित पवार आपल्याला पुरेसा सन्मान देत नाहीत असं भुजबळांचं मत आहे. त्यामुळे अजित पवार काय भुजबळांना थांबवू शकत नाही. आणि एकदा भुजबळ आणि फडणवीस यांची युती झाली तर अजित पवार नॉनप्लस होतात हे लक्षात घ्या. म्हणजे एकूण महायुतीच्या या सगळ्या मंत्रिमंडळामध्ये घोळ घोळ आणि घोळ चालू आहे. सगळं काही आलबेलं आहे अशा परिस्थिती नाही, अशी काही परिस्थिती नाही. फक्त मीडियावाले मलिदा खाऊन सत्ताधाऱ्यांपुढे लाचार झाल्यामुळे या सगळ्या बातम्या धडपणे छापत नाही आहेत. शिंदेच्या सहकाऱ्यांनी भुजबळ यांच्या राजीनाम्याची मागणी केली आणि भुजबळ यांनी तडकाळपडकी सांगून टाकलं जर ओबीसींच्या हितासाठी राजीनामा द्यावा लागला तरीसुद्धा मी देईन, पण असा काही राजीनामा भुजबळ वगैरे देणार नाही, त्यांच्याकडून कोणी मागणार नाही. कारण भुजबळांनी राजीनामा दिला तर सगळा फोकस भुजबळ यांच्याकडे जाईल आणि पुन्हा एकदा भाजपचीसुद्धा अडचण होईल आणि या महायुतीचीसुद्धा अडचण होईल. त्यामुळे मी तुम्हाला स्पष्ट सांगतो हे भांडण चाललंय, हा वाद चाललाय, हा काही काळ चालणार, पण भुजबळ त्यांची एल्गार यात्रा जी आहे ती अत्यंत आक्रमकपणे काढतील आणि पुन्हा एकदा महाराष्ट्रातला ओबीसी आपल्या मागे उभा राहील असं ते पाहतील. ते या क्षणाला राजीनामा देतील, त्यांना कोणी राजीनामा देण्याला सांगायची हिंमत करेल असं मला वाटत नाही. तेव्हा कितीही शिंदेंच्या सहकाऱ्यांनी आदळापट केली तरी ते भुजबळांचं काहीही वाकडं करू शकत नाही. आणि अजित पवारांची परिस्थिती तर वाईट आहे, त्यामुळे तेही काही करू शकत नाही. एक वेळ भुजबळ समजा असं लक्षात घ्या, भुजबळांनी राजीनामा दिला तर देवेंद्र फडणवीस त्यांना देऊ देणार नाहीत, आणि दिला तर देवेंद्र फडणवीस त्यांना थांबवतील,
माझं तर असं म्हणणं आहे की ह्या पद्धतीने जर भुजबळांचा प्रवास चालला तर भुजबळ उद्या भाजपमध्ये सुद्धा जाऊ शकतात असं मला वाटतं. आता ताबडतोबीने नाही पण पुढे, कारण आज भाजपचा सगळा वोटर देशभर जर तुम्ही पाहिलं तर ओबीसी आहे, दलित आहे, आदिवासी आहे, या सेक्शनवरून भाजपला मतं मिळत आहेत, त्यामुळे भुजबळांच्या दृष्टीने ते सोयीचं आहे. पण आता भुजबळांची एल्गार यात्रा सुरू होणार आहे आणि हा संघर्ष महाराष्ट्रामध्ये एका बाजूला मनोज जरांगे पाटील आणि दुसऱ्या बाजूला भुजबळ असा हा संघर्ष पेटणार आहे. एकनाथ शिंदे यांना जर काही शहाणपण सुचत असेल तर त्यांनी हा संघर्ष थांबवला पाहिजे. जोपर्यंत सुप्रीम कोर्टात क्युरेटिव्ह पिटिशनचा निकाल लागत नाही तोपर्यंत मनोज जरांगे पाटील यांनासुद्धा त्यांनी शांत राहायला सांगितलं पाहिजे. उपोषण दर 15 दिवसांनी, 1 महिन्यांनी उठून जर मनोज जरांगे पाटील उपोषण करणार असतील तर त्यांचं अण्णा हजारेंपेक्षा वेगळं काही होणार नाही. मूळ तुम्हाला जर आरक्षण पाहिजे असेल मराठा समाजाला तर ते सुप्रीम कोर्टच देऊ शकतं स्वतंत्रपणे आरक्षण. ओबीसी कोट्यात कुणबी सर्टिफिकेट देऊन आरक्षण काय अर्धमूर्त आहे ते काय मिळणार नाही. काय झालं परवाच्या त्या मुख्यमंत्री आणि जरांगे पाटीलच्या तडजोडीच्या वेळेला हे आपण बघितलेलं आहे. त्यामुळे क्युरेटिव्ह पिटिशनचा निकाल लागेपर्यंत थांबणं, आज जो मागासवर्गीय आयोगाचा सर्वे चालला आहे तो अधिक सायंटिफिकली पूर्ण करणं आणि जो काही तपशील आहे त्या सर्वेतून येणारा आकडेवारी आहे ती सुप्रीम कोर्टाकडे पुढे सादर करणं हा मुख्य अजेंडा शिंदे सरकारचा असायला हवा. भुजबळ तिथे आपलं आंदोलन ओबीसींना वाचवण्याचं आणि ओबीसीचे संरक्षक अशी प्रतिमा त्यांची आहे आधी आणि ती अधिक प्रखर व्हावी असे त्यांचे प्रयत्न आहेत. पण ते राजीनामा वगैरे काही देणार नाहीत. तेव्हा उगाच शिंदेंच्या गटाने गैरसमजात राहू नये. शिंदेंचा गट ते मी कायम त्यांना टोणगे म्हणतो, ते जाहीरपणे त्यांना शिवीगाळ करतात जी अत्यंत अयोग्य आहे. तुमचे मतभेद असले तरी भुजबळ हे मंत्रिमंडळातले ज्येष्ठ मंत्री आहेत, त्यांना अशा प्रकारे शिवीगाळ करणं अयोग्य आहे. तेव्हा हे जे शिवीगाळ करणारे किंवा भुजबळांवर अत्यंत विषारी भाषेत टीका करणारे जे शिंदेंचे सहकारी आहेत त्यांना देवेंद्र फडणवीस आणि इतरांनी समज द्यायला पाहिजे असं मला वाटतं. महाराष्ट्रात पूर्वी काही संस्कृती होती, ती संस्कृती या लोकांनी खोक्यांमध्ये बुडवली, आता हे खोके नेऊन हे समुद्रात बुडवत आहेत असं मला वाटतं. एकूण वाईट अवस्था आहे, महायुतीमध्ये सुद्धा अत्यंत वाईट अवस्था आहे आणि या मराठाविरुद्ध ओबीसी भांडणामध्ये महाराष्ट्रातलं सामाजिक वातावरण अस्वस्थ होण्याची शक्यता आहे, याकडेही लक्ष ठेवायला पाहिजे. कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्रातली कायदा आणि सुव्यवस्था बिघडता कामा नये ही जबाबदारी शिंदे सरकारची आहे. ती शिंदे सरकारला व्यवस्थित पार पाडावीच लागेल, नाहीतर लोक आता शिव्या देत आहेत त्या अधिक शिव्या पुढे होतील आणि मग जी मतं थोडीफार मिळायची ती सुद्धा मिळणार नाही हे लक्षात घ्या.